अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सर्वाना नमस्कार। आज स्वर्गीय प्राध्यापक रामभाऊ कापसे यांच्या नगरामध्ये आणि माझ्या बेलापूर 151 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय JP नड्डा साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री यांच्या शुभ हस्ते आज इथे भव्य असं या परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे। आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते ज्यांनी या नव्या मुंबईसाठी वेगवेगळ्या उपक्रमातून गेले 20 वर्ष राहिलेले प्रश्न सोडवले ते आपले देवेंद्रजी फडणीस साहेब, त्याचप्रमाणे आपले आदरणीय अध्यक्ष चंद्रकांत दादाजी, आमच्या राष्ट्रीय आणि खासदार सरोज पांडेजी, त्याचप्रमाणे आमचे माजी अध्यक्ष दानवे साहेब, आमचे राजे उदयराजे भोसले साहेब, नारायण राणे साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले, ते माजी मंत्री आमदार गणेश नाईकजी, त्याचप्रमाणे या मंचावर पंकजाताई असतील, विनोद तावडे असतील, विनय सहस्त्रबुद्ध असतील, सर्व मान्यवर समोर उपस्थित माझ्या सगळ्या सहकारी आमदार, मित्र आमदार, बंधू भगिनी आणि विशेष करून हे अधिवेशन ज्यांच्या माध्यमातून सक्सेस होत आहे ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र घरतजी, संजय उपाध्यायजी, रमेश पाटीलजी आमदार आणि सर्व कार्यकर्ते महामंत्री ज्यांनी गेले 8 दिवस परिश्रम करून हे राज्याचं अधिवेशन, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते। सर्वप्रथम मी प्रदेश कार्यकारिणींना धन्यवाद देईन की महाराष्ट्रामध्ये नव्या मुंबईची निवड करून आम्हाला हा कार्यक्रम दिल्याबद्दल मी मनस्वी त्यांचे आभार मानते की इतका मोठा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात दिल्याबद्दल। साहेब, आपल्या सर्व कमिटीचे मी मनापासून धन्यवाद देते की ही संधी आपण आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल। दुसरा असं आहे साहेब, आपलं सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करते आणि त्याचप्रमाणे येणारी महानगरपालिका ह्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, वंदे भारतीय जनता पार्टीचा। धन्यवाद।